That's Nagesh. यावेस विक्रम स्ट्राइकर एंड विक्रम आणि प्रवीण विक्रम ने यावेस मात्र एक धाव घेतली आहे. आता मात्र प्रवीण आले स्ट्राइकर एंड कडे. यावेस पहा काय झाले. एसटी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. यावेस मात्र नागेशला मिळालेलं हे पहिलं यश पदरी पडतंय. आणि यावेस मात्र पहिला सुरुंग लावला जातोय तो म्हणजेच साई हस्ती या नाईन स्टारच्या या इच्छा आकांक्षांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना टकू नक्कीच मी सांगू इच्छितो या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हीच एक मंत्र नक्की जपा. धावपलक एक ने पुढे सरकेल. धावपलकावरती दोन धावा लागल्या त्याने टकूच्या बॅट मधून यावेळेस मात्र मोठा फटका येण्याचा प्रयत्न. परंतु चांगलं शतरक्षण होत असताना यावेळेस एक धाव अर्जित होईल. धावपलकावरती तीन धावा मात्र लागल्या जातील. यावेळेस वेगळा स्टान्स विक्रमचा मोठा फटका इन टू द गॅप सीमा पार चौकार. धावपलक पुढे सरकले जाते. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. एकेरी धावेने धावपलक पुढे सरकले जाते. धावपलक पोहोचले जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अखेर धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच आठ. इथून मात्र तीन चेंडूंचा तीन षटकांचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेस भूषण भूषण वरती चढवलेला हा हल्ला चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. जर शरीर यष्टीचा विचार केला तर शरीर यष्टीचा विचार करता आपल्याला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय भूषणच्या माध्यमातून. यावेळेस मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातील नऊ. टक्कूने यावेळेस मात्र प्रहार केलाय. धावपाची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळेस मात्र दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती. टक्कूच्या पायरीला पूर्णविराम. आतमध्ये येत असताना तुषार पाहायला मिळतोय आपल्याला. तर गोलंदाजी माकवती भूषण डिलिव्हरी ओ हो हो. यावेळेस मात्र भूषण कडून यावेळेस मात्र धावसंख्येला आळा बसतोय. धावसंख्या नऊ धावसंख्येवरती असताना कारण आठ धावा धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये लागल्या होत्या. भूषण मात्र एक जादुई गोलंदाज म्हणावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण सीमा पार चौकार. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळलेत. धावफलकावरती एक धावा वाढ धावतो. धावफलकावरती धावा लागल्या जातात चौदा. अजून एकही चेंडूचा खेळ येणं इथून बाकी आहे. एक चेंडू मध्ये किती धावा विक्रम बनवेल. विक्रम एक आक्रमक फलंदाज आहे. स्टान्स पहा खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीचा स्टान्स आहे. प्रहार केल्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एक धाव देऊन जाईल. धावफलकावरती धावा पंधरा. दोन षटकाचा खेळ संपलाय. जाऊया डिझेकडे. डिझेकडे Yeah.
वेगाला वेगाने प्रतिक्रिया देण्याचं यावेळेस मात्र नऊ चेंडू आणि एक धाव मात्र आहे. अचित पाटील नो बॉल. पंचांजवळ वाद घालू नये. या दोन धावांनी धावपलक पुढे सरकले. धावपलक नोचीच धाव फक्त, हरकत नाही. यावेळेस मात्र धावबाची संधी. यस आणि धावबाद. आमदार कर्तव्य दक्ष विरोधकांना करतील भक्ष. नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये येत असताना तर स्ट्रायकरांकडे आपण पाहतोय. तुषारला धावपलक एकने पुढे सरकेल. धावपलक पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 17 धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना अर्थातच आपण तिसऱ्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे वळणार आहोत. प्लेयर्स विरुद्ध आरसीसी. धावबाद होईल फलंदाज. ते म्हणजेच 17 आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज हो जबरदस्त वेगवान चेंडू. वेगाने मात्र इम्प्रेस केलंय या रिंकूने. धावपलक 18 धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज आकाश आपण पाहतोय स्ट्रायकरांकडे. पुन्हा एकदा वेग 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 आणि वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी करत असताना यावेळेस गोलंदाज. धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 19 धावसंख्येवरती ज्या ठिकाणी शेवटच्या चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. यावेळेस मात्र स्वैर मारा अतिरिक्त धाव 20 धावसंख्येवरती पोहोचतात. यावेळेस मात्र चांगला फटका होता. चांगलं कलेक्शन आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका अखेर धावपलकावरती 20 धावा लागल्या झाल्यात. इथून मात्र हाणामारीचे षटक बाकी असताना थोडस मनोरंजन करूया. जाऊया डीजेकडे. थँक्यू डीजे. तर प्लेयर्स आणि आरसीसी संघनायक त्वरित या समालोचन कक्षाकडे. सन्मान्य उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. प्लेयर्स आणि आरसीसी या नाणेफेक करण्यासाठी टॉस्का बॉक्स खाली करायचंय. यावेळेस मात्र 9 चेंडू पंच घोषित करतील गोलंदाज अतुल. गोलंदाजी माकवरती असताना एक धाव अतिरिक्त मिळेल. 21 धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल धावसंख्या. स्लोरन परीचा चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर खूप आतमध्ये वळतोय आणि यावेळेस मात्र एकेरी धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या बावीस धावसंख्येवरती पोहोचेल. यावेळेस कट करायचा होता परंतु सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव अंकित होईल धावपलकावरती. 23 धावा मात्र लागल्या जात आहेत. इथून मात्र चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून मात्र जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील त्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या 9 स्टार संघाला. बॅटची काढा. यष्टीरक्षक चूक करेल. एक धाव मात्र मिळेल. धाव फलकावरती 24 धावा लागल्या जातील. अखेरच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना इथून मात्र काय करतील फलंदाज पाहणं उत्सुकतेचा असणार आहे. फटका खेळलाय सरळ हातामध्ये. धावबादची संधी. फलंदाज धावबाद. डीजे आशिष मिक्स.
आहे डीजे, तर इथून मात्र नवीन फलंदाज खराब क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र निश्चित मिळेल. चार षटकांचा खेळ संपलाय, चार षटक अखेर, धावपळकरची धावा लागल्यात 25, जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. चोवीस चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज घाई करा, चला नाईन स्टार, आपण वेळ दौडू नका. गोलंदाज टकू, तर स्ट्रायकरकडे मारुती पेडामकर आणि नॉन स्ट्रायकरकडे विकी. चोवीस चेंडू 26 धावा, एक सन्मानजनक विजय प्राप्त करण्यासाठी दोन्ही संघांची लागलेली ही धडपड, तळमळ आणि झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस टकू पहिला चेंडू हाताळण्यासाठी फलंदाज मारुती पेडामकर स्ट्रायकरकडे. यावेळेस पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय, खातं उघडलंय स्वतःचं आणि आपल्या संघाचं. धावपलकावरती एक धाव मात्र अर्जित केली गेली आहे. टकूचा हा चेंडू, यावेळेस मात्र विकीने खेळलाय, जाईल सीमा पार, चौकार. यावेळेस मात्र चार धावांनी धावपळ पुढे सरकले, बॅकफुटवर जाऊन यावेळेस मात्र चेंडूला सन्मान द्यायचा होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, आखो आखो में इशारा आणि चुरा लिया है तुमने, अशा प्रकारची एक धाव धावपलकावरती लागली जाईल. धावपलक सहा धाव संख्येवरती पोहोचलं जाईल. आमचे मित्र प्रतीक कदम सुद्धा या ठिकाणी भाईंदर वरून या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. नऊ चेंडू आणि अतिरिक्त एक धाव मात्र मिळेल धावपलकावरती. धाव पोहोचली जाईल धावपलकावरती. आठ धाव संख्येवरती आपण पाहू शकताय की डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा देखील आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहता येईल. युट्यूबवर जायचंय तुम्हाला, मनवेलपाडा प्रीमियर लीग सर्च करायचंय, सबस्क्राईब करायचंय. पंचांचं बोट नाही आकाशाकडे होत आहे, त्यामुळे धाव पूर्ण होईल. धावपलकावरती धावा लागल्या जातील. नऊ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्पर्धेचा घर बसल्या आनंद घ्या. टकूचा हा चेंडू, यावेळेस मात्र हलक्या हाताने विकीने एक धाव घेतली आहे. धावफलकावरती दहा धावा लागल्या जातात. पहिले षटकात असताना दुहेरी आकड्यामध्ये हे धावपलक पोहोचलं जात आहे. यावेळेस मात्र टकू अखेरचा चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी माकवती सज्ज झालाय मारुती स्ट्रायकरकडे. यावेळेस सन्मान द्यायचा होता, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र हिट केलंय, नॉट आउट. आणि पंच आणखी एक धाव, दोन धावा मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती आहेत. इथून मात्र 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यू कॉल केलाय डीबीएन. हर्षित ठाकूर मात्र इंजुरीमुळे घरी परतले, इंजुअर झाले हर्षित घरत आणि त्यामुळे ते नाही आहेत आपल्या सोबत. आशिष मिक्स
यस, ही एक आपण पाहू शकता आधुनिक तंत्रज्ञानाची लाभलेली पर्वणी या मनवेलपाडा प्रीमियर लीगला डिव्हिजन लाईव्हच्या माध्यमातून. आपण रनआउट साठी रिव्ह्यू कॉल करू शकता. एस तुम्हाला जर सक्सेस मिळालं तर तुम्ही आणखीन एकदा रिव्ह्यू कॉल करू शकता. यावेळेस धावपळकावरती 10 धावा, 2 कमी झाले ना, 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथून मात्र सामना अजून एक बॅलेन्सिंग असेल, कारण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं हे क्रिकेट आहे. यामध्ये एखादा निर्धाव चेंडू एखाद दुसऱ्या विकेट जर आल्या तर मात्र फलंदाजी करत असताना अडचणीत येतो तो संघ. यावेळेस हलक्या हाताने मारुतीने चेंडू खेळून काढला. एक धाव मात्र निश्चित मिळेल. धावपलकावरती 1 धाव वर्जित होईल. धावपलकावरती 11 धावा मात्र पोहोचल्या जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना अतुल. यावेळी सरळ बॅटने अप्रतिम चाबुक शॉट चौकार. थँक्यू डीजे. तर धावपलकावरती 10 धावा आहेत, त्या म्हणजेच 15. इथून मात्र हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलंय. चेंडू जाईल, अडवला जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल. तो वर मात्र 1 धाव मिळेल. धावपलकावरती 16 धावा लागल्या गेल्या. इथून मात्र 10 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी मारुती इलेव्हन संघाला. सरळ बॅटने महापार चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र विक्रम वरती हल्ले चढवले जात आहेत. 20 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. इथून मात्र 6 धावांचे इवंडी का एक धाव आणखीन मिळेल. धावपलकावरती 21 धावा, आणखीन एक हल्ला. चांगले क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती आहेत. इथून मात्र 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र चक्रव्यूह प्रमाणे ही क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना 9 स्टारचे संघनायक चेंडू. यावेळेस मात्र दिशा भरकटते आहे. धावपलक एकीने पुढे सरकते. धावपलकावरती 23 धावा लागल्या जात आहेत. इथून मात्र आडव्या बॅटने स्वीप केलाय. 1 धाव अर्जित केली जाते. धावपलकावरती 24 धावा लागल्या जातील. 2 धावांची आवश्यकता इथून मात्र असणार आहे. सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिक शिल्लक राहते. 10 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र इन टू द गॅप चौकार. भवानी चौकार आणि फिनिश. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू डीजे. अप्रतिम खेळी ज्याने साकारली. 16 धावा नाबाद करत मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड पुरस्कार ज्याला गेलाय तो ठरलाय मारुती इलेव्हन संघाचा अतुल. 4-3 चौकार ज्याच्या हातून आले.